नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये। मी सध्या आहे पुण्यातील वाकडेवाडी बस स्थानकावर आणि रात्रीचे झालेले आहेत 10:30। रात्री 11 वाजता थेट त्र्यंबकेश्वर साठी गाडी आहे आणि मी निघत आहे आज त्र्यंबकेश्वर साठी। तर 11 वाजताची जी त्र्यंबकेश्वर गाडी होती ज्याची आम्ही वाट बघत होतो, ती गाडी पूर्ण रिझर्व निघली, त्यात एकही सीट खाली नाहीये। त्यामुळे आता आम्हाला या गाडीने नाशिकला जावं लागणार आहे। जर तुम्हाला त्र्यंबकेश्वर साठी डायरेक्ट गाडी नाही मिळाली तरी तुम्ही नाशिकला जाऊ शकता। नाशिक साठी इथून 5-5 मिनिटाला गाड्या आहेत, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नाही। पुणे ते नाशिक आणि आज आपला पहिली गाडी आहे इथून आणि यामध्ये आपला पहिला प्रवास राहणार आहे। तर चला मित्रांनो, या गाडीचा प्रवास करूया। सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि मी पोहोचलेलो आहे नाशिक बस स्थानकावर। रात्री 12:30 वाजता आमची बस पुण्यावरून निघाली आणि फक्त 4 तासामध्ये आम्ही आता नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे। तर इथून आता थेट त्र्यंबकेश्वरची बस पकडून आम्ही जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला। मित्रांनो, शिवाई गाडीचा एक्सपिरियन्स खूप भारी होता। गाडी नवीनच होती आणि झालं असं की आम्ही पुण्याला बस स्थानकावर गेलो। 11 वाजता त्र्यंबकेश्वरची गाडी होती, पण ती गाडी पूर्ण रिझर्व होती, त्यामुळे आम्हाला त्या जागा मिळाली नाही। त्यानंतर आम्ही नाशिकच्या गाडीत बसलो जी की 12 वाजता होती, 12:30 तिथून निघती ती। तर आम्हाला भेटली ही शिवाई गाडी आणि याचं तिकीट होतं 475 रुपये नाशिकपर्यंत। आता इथून पुढे आपण त्र्यंबकेश्वरच्या गाडीमध्ये त्र्यंबकेश्वरला जाणार आहे। तर त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आपण नाशिकच्या मेन बस स्थानकावर उतरलो आणि इथून थोडं पुढे गेलं की नाशिकचं जे जुनं बस स्थानक आहे तिथून आपल्याला त्र्यंबकेश्वरसाठी गाडी मिळेल। मी सध्या आहे जुन्या CBS स्टँडला आणि आपण ज्या ठिकाणी उतरलो ते होतं नवीन बस स्टँड। तिथून आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या बससाठी या जुन्या CBS स्टँडला यावं लागतं, येथून आपल्याला त्र्यंबकेश्वरच्या बस लागतात। आता त्र्यंबकेश्वरची बस भेटलेली आहे। नाशिकपासून त्र्यंबकेश्वर फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे, जाण्यासाठी सतत गाड्या सुरूच असतात। सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आम्ही पोहोचलेलो आहे आता त्र्यंबकेश्वरमध्ये आणि इथून आता आम्ही इथे फ्रेश होण्यासाठी कुठे रूम वगैरे बघू आणि त्यानंतर दर्शनाला जाऊ। तर या ठिकाणी गजानन महाराज संस्थान शेगाव यांचं संस्थान आहे। या ठिकाणी आपल्याला खूप कमी दरामध्ये रूम अवेलेबल्स होतात, पण आम्ही रूमसाठी आलो, येथे सध्या रूम अवेलेबल नाही आहेत। तर त्यांनी आम्हाला 10 वाजेनंतर यायला सांगितलं। तर बघू आता। आता आम्ही आलो आहे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ जे की त्र्यंबकेश्वरमध्ये आहे। या ठिकाणी आपल्याला खूप कमी किमतीमध्ये राहण्यासाठी रूम्स मिळतात। जर रूम अवेलेबल नसेल तर तुम्ही डॉर्मेटरीमध्ये सुद्धा राहू शकता, जे की फक्त 150 रुपये चार्जेस त्याचे आहेत आणि हे तुम्ही बघू शकता। तर अशा प्रकारे मित्रांनो, इथे आपल्याला 150 रुपयात ही डॉर्मेटरी रूम भेटते। इथे एक बेड भेटतो आपल्याला, इथं टॉयलेट बाथरूमसुद्धा आहे। इथं त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक आश्रम आणि संस्था आहेत ज्या ठिकाणी आपण राहू शकतो, त्यापैकी हे एक आहे। या ठिकाणचं जे रूम आहेत हे खूप स्वच्छ आहेत आणि इथील परिसरसुद्धा खूप छान आहे। तर या ठिकाणी आपली राहण्याचीसुद्धा आणि खाण्याचीसुद्धा सोय केली जाते। हे ठिकाण त्र्यंबकेश्वर मंदिरापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे। त्या ठिकाणी आपल्याला उत्तम राहण्याची आणि खाण्याची सोय होते, तेही कमी दरामध्ये। शेगाव संस्थानमध्ये आम्हाला रूम मिळाली नाही, तिथे सगळं रूम जे आहेत त्या बुक झाल्या होत्या, त्यामुळे आम्ही स्वामी समर्थ महाराज जे ट्रस्ट आहे तिथे एक हे आश्रम आहे, येथे आम्हाला रूम तर नाही मिळाली, पण डॉर्मेटरीमध्ये
जो मोठा हॉल असतो तिथे 150 रुपयानं एक बेड मिळालेला आहे। तर आम्ही इथे आता जस्ट फ्रेश झालो, आंघोळ वगैरे केली आणि आता दर्शनाला जात आहोत। आज रविवार आहे आणि गर्दी बघा, रांग मंदिराच्या अक्षरशः बाहेरून लागलेली आहे। रांग बघा केवढी आहे। खूप पुढून आहे अजून, आपण उलटा आलोच काय, चाललो बरोबर पण रांग केवढी आहे। मित्रांनो, गर्दी आज एवढी आहे की मंदिरापासून जवळपास 3 किलोमीटर पर्यंत रांग लागलेली आहे आणि तिथून पुढे मंदिरात जायला रस्ता आहे। एवढी आज गर्दी आहे विकेंडची रविवारमुळे, सोमवारी तर विचारूच नका। सकाळी 9 वाजेपासून रांगेत लागलेलो आहे आणि आता दुपारचे 12:30 झालेले आहेत। आता तब्बल 4 तासानंतर आम्ही आता मंदिराच्या गेट जवळ पोहोचलेलो आहे। गर्दी आतमध्ये अजून खूप आहे। त्र्यंबकेश्वर हे भारतातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे जे की महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये येते। एका पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की ब्रह्मदेवांनी येथे एका पर्वतावर श्री महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केला, जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले। या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचा आश्रम होता। गोहत्या पातकातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले। गौतम ऋषींच्या विनंतीवरून महादेव इथे त्रिमूर्ती होऊन ज्योतिर्लिंग स्वरूपात विराजमान झाले। तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले। ज्योतिर्लिंग हा शब्द प्रकाशस्तंभाला दर्शवतो। त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपैकी वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराचे 3 कपार आहेत, ज्यामध्ये त्रिमूर्ती म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश हे विद्यमान आहेत। या शिवलिंगातून गोदावरीचा प्रवाह सातत्याने सुरू असतो। या स्वरूपाचे हे जगात एकमेव शिवलिंग आहे आणि आणखी ह्या मंदिराची विशेषता अशी की या ज्योतिर्लिंगावर त्रिकाल पूजा केली जाते, जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षापासून चालू आहे, जी 12 ज्योतिर्लिंगापैकी केवळ त्र्यंबकेश्वर मंदिरातच होते। नानासाहेब पेशवे यांनी 1755 या कालावधीमध्ये हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर बांधले। या मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे। कळसावर 5 सुवर्ण कलश असून ध्वज हा पंचधातूचा आहे। मंदिरावरील सुंदर आणि बारीक नक्षीकाम हे खूप बघण्यासारखे आहे। मित्रांनो, दुपारचे वाजलेले 9 वाजता आम्ही रांगेमध्ये लागलो होतो। जवळपास 4 ते 5 तास आम्हाला रांगेमध्ये दर्शनासाठी लागले, एवढी गर्दी होती आज। तर आता दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता जातो आहे आमच्या रूमवरती, तिथे आराम करू, जेवण वगैरे करू आणि नंतर उद्या आपण ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रेक करूया।